नमस्कार मित्रांनो जिने सायन्समध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या अभ्यासणार आहोत लॅमार्किझम ज्याला मराठीमध्ये लॅमार्क वाद असं म्हटलं जातं लॅमार्क वाद हा जो वाद आहे वादाचे वेगवेगळे वेग प्रकार समाजवाद आर्थिक वाद वेगवेगळ्या वेग प्रकारचे वाद आहेत मार्क्सवाद लेनिनवाद हे इतिहासामधले आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाद पाहत आहोत म्हणजे त्या त्या शास्त्रज्ञांचे त्यांचे ते विचार ते विचार एक विचार प्रवाह त्याला आपण वाद असे म्हणतो तशा स्वरूपामध्ये हा एक लॅमार्क वाद आपण इथे अभ्यासत आहोत तर हा आपण म्हणजे हा लॅमार्क वाद आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही प्राणी तयार झाले ते प्राणी कशा पद्धतीने तयार झाले आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारे बदल होत गेला त्या बदलांचा अभ्यास त्यांच्या शरीररचनेमध्ये कसे चेंजेस होत गेले त्या चेंजेसचा ज्यामध्ये अभ्यास केला जातो त्याला आपण लॅमार्क वाद असे म्हणतो लॅमार्किझम असं म्हटलं जातं त्याला लॅमार्किझम ओके मग आता वेगळ्या प्रकारचे जे वाद तुम्हाला सांगितले त्यापैकीच हा एक वाद आहे आणि एक इम्पॉर्टंट असणारा हा बेट आहे ओके okay. तर मित्रांनो हा बीट अभ्यासत असताना जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाशी याला जर कनेक्ट केलात दैनंदिन जीवनाशी याला जोडण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही खूप प्रचंड लवकर याला आत्मसात करू शकता तुम्ही लवकर याला शिकू शकता जसं मी या अगोदरच्या बीटमध्ये डार्विन किंवा डार्विनिझम किंवा डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा आपण अभ्यासलेला आहे डार्विन्स इव्होल्युशन डार्विन्स थेअरी ऑफ इव्होल्यूशन या संदर्भामध्ये आपण डार्विनच्या थेअरीमध्ये पाहिलेला आहे आता इथं आपण काय पाहतोय की लॅमार्किझम म्हणजे लॅमार्क वाद पाहतोय हा सुद्धा इव्होल्युशनशी संबंधित आहे मग याला आपल्या जीवनाशी कसं जोडायचं याला खूप एकदम कमीत कमी वेळामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे याला समजून घेऊ शकतो जे विद्यार्थी प्रेझेंट आहेत जे विद्यार्थी सध्याला लाइव आहेत ऑनलाईन आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार त्यांच्या आईवडिलांना नमस्कार त्यांच्या मित्रांना नमस्कार जर आतापर्यंत आपण याला लाईक केलं नसेल तर लागलीच लाईक करा जर आवडत असेल तर लाईक करा आवडत नसेल तर लाईक करण्याची आवश्यकता नाही जर आवडत असेल तर निश्चितच आपल्या मित्रांपर्यंत याची लिंक मात्र शेअर करा सर्वांपर्यंत पोहोचवा कारण का तुम्ही जसा अभ्यास करताय तुम्ही जशा पद्धतीने याचा फायदा घेताय तसाच इतर विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होऊ द्या मी जसं तुमच्यासाठी तासन तास वेळ काढून तुमच्यासाठी मी शिकवत असतो तर तुम्ही तासनतास वेळ काढू नका माझ्यासाठी फक्त काही सेकंद काही मिनिटाचा वेळ काढा आणि आपल्या मित्रांना तुम्हाला जितके शक्य आहे तितक्या मित्रांपर्यंत याची लिंक मात्र सेंड करा जेणेकरून की तुमचा जसा फायदा होतोय तसाच दुसऱ्यांचा सुद्धा फायदा होऊ द्या ओके आणि जर अडचण भासत असेल तर व्हिडिओवर मी विचारल्याबरोबर तुम्ही अडचण आहे का असं म्हटल्यानंतर तुम्ही निश्चितच कॉमेंट करू शकता जे विद्यार्थी वर्षा दोन वर्षांनंतर ही व्हिडिओ पाहणार आहे त्यांच्यासाठी सांगतो की व्हिडिओ पाहत असताना तुम्ही निश्चितच कॉमेंट करू शकता त्या कॉमेंटचं उत्तर तुम्हाला लागलीच मिळून जाईल कारण का व्हॉट्सअप सोशल मीडियावर शक्यतो तुम्हाला माझ्याकडनं उत्तर मिळत नाही परंतु युट्यूबवरच्या व्हिडिओवर मात्र तुम्हाला लागलीच उत्तर त्याचं लागलीच एक दोन तासामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जात असतं तर निश्चितच आपण अशाच पद्धतीने एकमेकाशी संबंधित राहू आता याला सांगायचं मला आपल्या दैनंदिन जीवनाशी याला कसं जोडायचं लॅमार्कच्या या थेरीला आपण यूज अँड डिसयूज थेरी यूज थेरीसुद्धा म्हटलं जातं यूज ऑर डिसयूज थेरी किंवा यूज अँड डिसयूज थेरी अँड म्हटलं जातं ऑर म्हटलं जातं यूज अँड डिसयूज म्हणजे काय दैनंदिन जीवनाशी संबंध जोडायचा आहे आपणास या ठिकाणी आणि खूप मस्त आणि खूप लवकर आपणास ही थेअरी अभ्यासायची आहे आपणास घरामध्ये माहिती आहे चाकू वगैरे असतो बघा टोमॅटो वगैरे कापण्यासाठी किचनमध्ये आपण जो चाकू वापरतो जे बतई म्हणतात त्याला काही रिजनमध्ये काही एरियामध्ये नाईफ म्हणतात त्याला नाईफ वाईफ नाही वाईफ नाही बरं का नाईफ वाईफ आणि नाईफ हे दोन्हीही जर व्यवस्थितरित्या जर त्यांच्यासोबत जर व्यवहार नाही केला तर दोन्हीही खूप तीक्ष्ण होत असतात आणि दोन्हीही चिरतात माणसाला जर त्यांचा व्यवस्थितरित्या त्यांचा सन्मान नाही केला तर तुम्ही मला सर असं कसं बोलता हो वाईफ म्हणजे बऱ्या आता छोटे छोटे मुलं असतील ते म्हणतील तो सर आमची तर आई आहे मुक्ती असं कसं म्हणताय तुम्ही ते नाही जर व्यवस्थितरित्या मान सन्मान जर नाही केला तर निश्चितच त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो चाकू आहे त्या चाकूला तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर नाही धरलं तर काय करू शकतो हे तुम्हाला माहीतच आहे ठीक आहे ना तसंच घरातील आपली बहीण असेल आई असेल आजी असेल हे सगळे लेडीजच आहेत ना ती कोणाची तर बायको आहेच आहे होणार असणारीचे असते आजी होतीच आहे जर मान सन्मान नाही मिळाला तर काय अवस्था होते हे जनरल समाजामध्ये आपण पाहायला मिळत असतो मला सांगायचे तुम्हाला यूज अँड डिसयूज यूज थेरी जसा वापर कराल जसा वापर कराल कोणती वस्तू असेल जसा वापर कराल तशी त्या वस्तूचा उपयोग होत असतो एखादी काढीपेटी घेतली काढीपेटी घेतली तर पंती पेटवण्यासाठी तिचा वापर होऊ शकतो आणि ज्या घरामध्ये अंधार आहे त्या घरातला अंधार घालवण्यासाठी पंतीचा उपयोग होतो त्या काडीचा उपयोग होतो आणि तीच काडी जर तिचा जर दुरुपयोग जर केला तर एखाद्याचं घर जाळण्यासाठी सुद्धा उपयोगी होते पण आपण घर जाळायचे नाही आहेत आपण घर प्रकाशमान करायचे आहेत घरामध्ये अंधार असेल तर त्या ठिकाणी प्रकाशमान करायचं यूज अँड डिसयूज देरी मग इथं कसं पहा लक्षात घ्या घरातला जो चाकू असतो तो चाकू जर आपण घेतला दोन चाकू एकदाच मार्केटमधून आणू शकता तुम्ही दोन नाईफ मार्केटमधून घेऊन या आणि ते दोन्ही चाकू एक चाकू वापरामध्ये ठेवा आणि एक चाकू कुठंतरी माळ्यावर टाकून द्या एक महिना दोन महिना तीन महिना चार महिना आणि पाच सहा महिन्याच्या नंतर तिचं चाकू जो तुम्ही जर काढला माळ्यावरचा तर त्याची अवस्था प्रचंड बिकट झालेली असते त्याची जे धार असते ती धार पूर्णतः निघून गेलेली असतो तो गंज चढलेला असतो त्यावर आणि जो चाकू आपण घरामध्ये किचनमध्ये वापरामध्ये असतो त्याचा वापर करतात तुम्ही त्याचा त्याच्यापासून सातत्याने वापर चालू आहे त्याचा वस्तू कापण्यासाठी त्याचा वापर करत आहेत तर त्याची धार मात्र टिकून असते टिकून असते म्हणजे वापरात असेल तर तो चांगला राहतो आणि त्याला नंतर वेळेनुसार वारंवार त्यालासुद्धा धार द्यावी लागते वापरामध्ये असणाऱ्या चाकूलासुद्धा धार द्यावी लागते जसं की आपण पुस्तक वाचत असतो एकदा पुस्तक वाचलं आणि अडगळीला फेकून दिलं चालत नाही मित्रांनो तर या पुस्तकाचा वापर करत असताना या पुस्तकाचा जर तुम्ही सातत्याने जर त्या पुस्तकाचा जर अभ्यास करत राहिला सातत्याने त्याचे जर व्यवस्थितरित्या जर अंमलात आणत राहिलात तर, तर निश्चितच तशा स्वरूपाचा जो काही पुस्तक जे काही असेल त्याचा निश्चितच ज्ञानाच ज्ञानामध्ये वाढ होत जाते आपल्या यूज अँड डिसयूज थेरी इथं आता अशा पद्धतीनं दैनंदिन जीवनाशी याला मी जोडून तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही एखादी गोष्ट केलात आणि त्या गोष्टीचा जर सतत सतत त्याने जर तुम्ही जर वापर नाही केला तर ती गोष्ट वस्तू आडगळीला पडते तुम्ही कॉम्प्युटर आहे तुम्ही वापरत आहेत आणि कम्प्युटर पुन्हा वापरायचं बंद केलात तर त्या नॉलेज हळूहळूहळू तुमच्या विस्मृती विस्मृतीमध्ये जातं म्हणून त्याला सातत्यान तुम्ही हार्मोनियम एखादा वादक असेल हार्मोनियम वादनाचा तो प्रॅक्टिस वगैरे करत असेल तर त्याने हार्मोनियमची जर दररोज जर प्रॅक्टिस केली तरच त्याचा तो हार्मोनियमची सराव जर केला तरच त्याचा हार्मोनियम त्याच्या लक्षात राहतो अन्यथा तो सुअर फिअर सगळं विसरून जातो तो तसाच प्रकार इथे यूज अँड डिसयूज थेरी थे। खूप मस्त थेरी आहे मस्त थेरी आहे म्हणून सातत्याने जर टचमध्ये राहिला सातत्याने कर अभ्यास करत राहिला तर तुमच्या ज्ञानात भर पडत राहतं हेच लॅमार्किझम सांगितलं जातं हेच लॅमार्कमध्ये सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे कसं आहे एक 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 पॉईंट आपण इथे पाहूया आता इथं तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन कसा परीक्षेमध्ये विचारला जाईल तो मुद्दा मी इथं तुमच्यासाठी सांगत आहे समजा बोर्ड एक्झाम बोर्डमध्ये तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला यावर कसा प्रश्न विचारला जाईल तो प्रश्न कशा स्वरूपामध्ये तुम्हाला सोडवावा लागेल तर पहा एक्सप्लेन लॅमार्किझम एक्सप्लेन लॅमार्क्स थिअरी विथ एक्झाम्पल एक्सप्लेन लॅमार्क्स थिरी म्हटलं इथं लॅमार्क्स थेरी लॅमार्किझम म्हणा एक्सप्लेन लॅमार्किझम एवढाच शब्द असेल डिफाईन लॅमार्किझम हे सुद्धा शब्द इथं वापरू शकतो डिफाईन लॅमार्किझम एक्सप्लेन लॅमार्किझम किंवा यालाच आपण थोडासा जर बदल केला तर काय बदल असेल एक्सप्लेन लॅमार्क्स यूज अँड यूज ऑर डिस्यूज थेरी ओके विथ एक्झाम्पल यूज अँड यूज ऑर डिस्यूज थेरी विथ फॉर एव्होल्युशन विथ एक्झाम्पल असे वेगवेगळे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात वॉट इज दे यू वॉट इज द यूज ऑर डिसयूज ऑर्गन थेअरी वॉट इज यूज ऑर डिसयूज ऑर्गन थेरी कशी आहे ती एक्सप्लेन करा आहे किंवा वॉट इज यूज ऑर डिस यूज ऑर्गन थेअरी ऑफ लॅमार्क हे किंवा यूज ऑर डिसयूज यूज थेअरी इज एक्सप्लेनड बाय सायंटिस्ट डॅश 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 दार्विन न्यूटन कॅवेंडिश लॅमार्क अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह असतील त्यावर तुम्हाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावे लागतील एकदम मस्त मजेमध्ये थेअरी आहे हो। ओके okay? हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न यावर जाते। असे विचारले जातील मग त्याचे एखादं तुम्हाला असेही असेल की लॅमार्किझम विच इज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम फॉलोइंग विच इज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम फॉलोइंग खालीलपैकी कोणतं करेक्ट सेंटेन्स असेल तुमचा क्वेश्चन असेल अशा पद्धतीने दिलेला असेल आणि खाली असेल स्नेकचं एक्झाम्पल दिलेलं असेल स्नेकच्या ऑर्गनचं असेल जिराफाचं असेल वेगवेगळ्या पद्धतीने आणि विच इज रॉंग असं जर तुम्हाला दिलं असेल तर खालीलपैकी तीन करेक्ट असतील आणि एक जो डी असेल कोणताही चारीपैकी एक असेल तो मात्र चुकीचा असेल मग तो विच इज करेक्ट विच आर करेक्ट म्हटलं की मग करेक्ट म्हटलं तर खाली ऑल ऑफ अभावी असेल तिन्हीला तिन्ही करेक्ट असतील विच इज रॉंग म्हटल्याच्यानंतर तीन करेक्ट असतील एक चुकीचं असेल अशा पद्धतीचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला यावर विचारले जाऊ शकतात ओके मग आता हे झालं अभ्यासक्रमाच्या बाबतीत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लॅमार्किझम आपण कसा वापरू शकतो तर पहा जीन बाप्टिस्ट जीन बॅप्टिस्ट म्हणतो आपण त्याला जीन बॅप्टिस्ट ओके जीन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रोपोज दॅट मार्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग मार्फॉलॉजिकल म्हणजे शारीरिक गुणधर्म जे तुम्हाला शरीर गुणवैशिष्ट आहे जे तुम्हाला दिसता कॅरेक्टरिस्टिक फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स रंग नाक डोळा केस उंची मान चल हे काय झाले मार्फॉलॉजिकल कॅरेक्टर बोलणे येत नाही मार्फॉलॉजिकलमध्ये जे तुम्हाला दर्शनी दर्शनी जे भाग दिसतो त्याला आपण मार्फॉलॉजिकल असे म्हणतो प्रोपोज मार्फॉलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रेस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्यूशन

असं या थेरीमध्ये सांगितलेलं आहे याच्या पलीकडे वेगळं काही नाही आहे यालाच म्हणतो आपण लॅमार्क म्हणजे यूज ऑर डिसयूज थेरी आता पुढं कसे आहे ते एक 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 पॉईंटने आपण सरळ पाहूया कसं आहे पहा तर धॅन फर्दर ही सॅड कोणी सॅड ही सॅड म्हणजेच लॅमार्क सॅड दॅट दी नेक ऑफ झिराफ हॅज बिकम टू लॉंग मेक ऑफ जिराफ नेक ऑफ जिराफ म्हणजे हे जे जिराफ आहे या ज्या जिराफाची जे मान आहे ओके इथं जे कोणी हाय 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 वगैरे जे कॉमेंट करतात ते हाय हाय करायची आवश्यकता नाही प्रश्न विचारल्याच्या नंतरच कॉमेंट द्यायची हाय म्हणजे तुम्हाला कोण प्रतिसाद देणार आहे इथं हाय म्हणून प्रत्येकजण आपापलं आप लर्न करण्यामध्ये तुमचंच तेवढं टाईप करण्यामध्ये लक्ष आहे ओके तुम्हाला कोणी इथं उत्तर हाय या उत्तर शब्दाला उत्तर देणार नाही हाय बाय माय गाय जाय असं काही करायची करत बसायचं नाही okay, ओके तर चला फर्दर ही सेड द नेक ऑफ जिराफ याज बिकम्स टू लॉंग जिराफाची मान का लांब झाली हे पहा इथं अशा स्वरूपाचा हा जिराफ तुम्हाला दिलेला आहे पहिल्या जिराफाची मान वेगळीच आहे दुसऱ्या जिराफाची मान वेगळीच आहे तिसऱ्या जिराफाची मान वेगळीच आहे मग इथं काय घडतं तर या जिराफामध्ये ही जे पुस्तकामधली जे इमेज आहे पुस्तकामधली जे इमेज पाहतोय आपण या इमेज मध्ये जर थोडक्यात आपण जर पाहायचं म्हटलं तर थोडासा ड्रॉबॅक आहे त्या मध्ये ड्रॉबॅक आहे जो रेशो आहे जो रेशो आहे तो रेशो मात्र सारख्याच स्वरूपामध्ये आहे रेशो फिगरमध्ये आता इथं एक छोटसं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला मी इथं दाखवतो तर काय आहे पा इथं एक जस्ट एक्झाम्पल आणखी एक जिराबचं तुम्हाला एक्झाम्पल मी इथं देतो ओके एक छोटसं एक्झाम्पल तुम्हाला मी आणखी एक नवीन तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न करतो जिराफाच आहे एक नॉर्मल डिफरन्स असणारा देतो तुम्हाला एकदम लॅमार्किझम थिअरी थेरी म्हणतोय आपण लॅमार्कच्या बाबतीत हे सर्व अभ्यासतोय लॅमार्कने जे काही सांगितलेलं आहे एकदम मस्त थेरी आहे खूप सविस्तर आहे आणि खूप व्यवस्थितरित्या आपण इथे अभ्यासूया ओके हे पहा इथं की जे इमेज आहे ते इमेज तुम्हाला मी थोडीशी व्यवस्थितरित्या तयार करून इथं दाखवत आहे या दोन इमेजेस इमेजेसमध्ये एक नॉर्मल डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळेल ओके okay, आता इथे पहा इथं काय सांगितलेलं तुम्हाला जर इथं जर पाहिला तुम्ही ह्या दोन्ही फिगरचा जो काही डिफरन्स आहे तो पहा इथं जे याची जे मान आहे या मानेचा आकार पहा इथं जे याची जे मान आहे याचं शरीर पहा याचं शरीर पहा त्याच्यानंतर इथे मान पहा इथे मान पहा इथे मान पहा आणि या ठिकाणी सुद्धा त्याची मान पहा आणि याचा जो शरीराचा जो आकार आहे याचा जो शरीराचा जो आकार आहे या सगळ्या ठिकाणी शरीराचा आकार कसा आहे सारखाच आहे सारखाच आहे शरीराचा आकार फक्त इथं जे लेंथ चेंज जो झालेला आहे तो याच्या मानेमध्ये बदल पडलेला आहे आणि इथं पूर्ण शरीरामध्येच पूर्णच आकार त्याचा लार्ज वगैरे झालेला आहे ओके पुस्तकामधला हा छोटासा चेंज आहे पुस्तकामध्ये थोडीशी एक राहिलेली ड्रॉबॅक आहे दोष आहे त्या पुस्तकामधला किंवा एक चूक म्हणूया आपण ही चूकच म्हणायला हरकत नाही ओके जे आहे ते आहे जे मान्यच करावं लागेल इथलं शरीर पहा हे मोठं इथं या ठिकाणचं शरीर पहा थोडं मोठं झालेलं आहे आणि या ठिकाणचं शरीर आणखी मोठं झालेलं आहे आणि ही मानसुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढलेली आहे फक्त त्यांनी फक्त चित्र ड्रॉ केलेलं आहे एकच जिराब बसतोला त्याला ड्रॉ ड्रॉ करत त्याला पुढं ठेवलेलं आहे फक्त ओढून बसवलेलं हो आहे आणि इथं जर पाहिलं तुम्ही तर हे पाय याचं शरीर आहे याची मान आहे याची मान आहे याची मान आहे याची मान आहे यांच्या मानेमधला तुम्ही निश्चितच बदल पाहू शकता आणि इथं काय दिलं आहे लॅमार्कनं जे काही सांगितलेलं आहे ते या फिगरमध्ये पूर्ण कम्प्लीट होतं कसं होतं पहा फर्दर ही सेट दी नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग हळूहळूहळू हळू कशी ड्यू टू ब्राउझिंग अ ब्रॉझिंग ऑन ल्यूज ऑफ टाल प्लांट्स उंच उंच प्लांटमधून एक्सटेंडिंग दिअर नेक फॉर दी सेव्हरल जनरेशन्स एका जनरेशनपासून दुसऱ्या दुसऱ्या जमिनीवरचे झाडं जे काय होती झाडं वगैरे ते जमिनीवर जसजसं ते खाऊ लागले तस तसं जमिनीवरचे झाडांची जे पानांची जी उंची होती जसजसं झाडं संपत म्हणजे लक्षात असं सांगता ये आपण एखादा जिराफ गेला एखाद्या झाडाच्या जवळ त्या ठिकाणचे वनस्पती वगैरे खाल्ला खाल्ल्याच्या नंतर त्या जमिनीच्या ग्राउंड लेवलचं जे काही पानं वगैरे होती ते संपले गेले नंतर तुम्ही पा नंतर काय केलं जातं त्याच्यावरचा प्लांट खाण्यासाठी त्याच्यावरची पानं खाण्यासाठी त्या जिराफाला अशी मानेला ताण द्यावे लागतं थोडंसं स्ट्रेच करावं लागतं असं करत 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 मानेला ताण दिल्यामुळे एकाच जनरेशनपासून दुसऱ्या एका जनरेशनमध्ये असं एकाच जनरेशनपासून अनेक एक जनरेशनमध्ये बदल होत गेला आणि पूर्वी असा असणारा जिराफ आजच्या अवस्थेमध्ये असा पाहायला आपणास मिळतो असं कोणाचं म्हणणं आहे लॅमार्कचं म्हणणं आहे ओके त्यानंतर पुढं सिमिलरली शोल्डर्स ऑफ दी आयर्न स्मिथ आयर्न स्मिथ म्हणजे जो लोहार वगैरे म्हणतो आपण किंवा जो लोहार घिसडी वगैरे घिसडी लोहार वगैरे असेल ते काय करत असतात ते हातोडीने मोठ्या हातोडीने घनाने मारा करत असतात त्यावर आयर्न स्मिथ म्हणजे हातोडीने त्यावर घनाने त्यावर मारा करतात आणि घनाने मारा करत असल्यामुळे त्याचे जे बायसेप मसल्स असतात ह्या बायसेप्स म्हणतो आपण बायसेप मसल्स सतत सातत्याने त्या बायसेपचा सा वापर झाल्यामुळे त्याच्या बायसेप काय होतात मजबूत होतात मजबूत होतात टणक होतात स्ट्रॉंग होतात आपण सुद्धा व्यायाम करतो ना आपण ज्यावेळेस तुम्ही डिप्स वगैरे मारता त्यावेळेस दंड निश्चितच मजबूत होता असे पीळ वगैरे जातात बऱ्याच वेळेस आपल्याकडनं असं घडतं की आपण आज ठरवतो की उद्या व्यायामाला जायचे उद्या व्यायामाला जातात दहा पंधरा असं डिप्स मारले जातात आणि लागलीच घरी येऊन आपला दंड तपासून पाहतो आपण किती मोठा झाला आहे त्याच दिवशी गेलेला असतो छोटे मुलं त्याच दिवशी गेलेला असतो व्यायामाला आणि लागले त्याच दिवशी तो दंड असा पिळून पाहत असतो बायोसेप मसल पॉसिबल आहे का ते नाही आहे त्याला दोन महिने तीन महिने चार महिने वर्ष अहो असे काही व्यायाम करणारे लोक आहेत की ते वर्ष आयुष्यभर ते व्यायामच करत राहतात म्हणून त्यांच्या बायोसेप्स वगैरे स्ट्रॉंग असं शरीर त्यांचं राहत असतं ते शरीर कमवतात म्हणून ह्या बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू दी फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंटमुळं त्याचं जे काही दंड वगैरे असतात त्या दंडाचा आकार काय झालेला असतो म्हटलं इथे बदललेला असतो बायसेप त्याचे मजबूत झालेले असतात असं कोणाचं म्हणणं आहे लॅमार्कचं म्हणणं आहे ओके आता दुसरं पॉइंट आपण यामध्ये आणखी एक इथं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपण इथं तेच एक्झाम्पल परत 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 पुढे सुद्धा इथं मी देत आहे अशा स्वरूपामध्ये ओके तर पहा आता इथं काय सांगता येईल तुम्हाला ओके <coughs> okay. तर पुढचं एक्झाम्पल दिलं विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड एमू येमू तर माहीत असेल तुम्हाला विंग्स त्यांचे ते पंख असतात ह्या बिकम वीक ड्यू टू यूज ड्यू टू यूज म्हणजे त्या पंखाचा त्यांनी व्यवस्थितरित्या वापर केला नाही म्हणून त्याचे पंख काय झाले वीक झाले गेले आणि आज अशी परिस्थिती आहे की ऑस्ट्रीच असेल किंवा यमू असेल तर त्यांना आकाशामध्ये उडता येत नाही ते आकाशामध्ये उडू शकत नाहीत आता का उडू शकत नाहीत ते कारण का की त्यांच्या पंखाच मध्ये वापर झाला नाही आणि वीक होत गेली त्यांची पंख ते म्हणजे त्याचं कारणही आपण सांगू शकतो पण दुसरंही एक्झाम्पल आहे दुसरंही कारण आहे त्या पाठीमागचं दुसरं कारण काय आहे की त्याच्या शरीराचं वजन जास्त आहे एमू असेल ऑस्ट्रिच असेल त्यांच्या शरीराचं वजन कसं असतं जास्त असतं आणि वजन जास्त असल्यामुळे ते सहजरित्या आकाशामध्ये उडू शकत नाहीत आणि जे छोटे मोठे जे पंख पक्षी असतात त्यांच्या शरीराचं वजन कमी असतं आणि म्हणून ते आकाशामध्ये उडू शकतात आता उदाहरणार्थ आपण त्याच्यानंतर दुसरे एक्झाम्पल पाहिलं आपण ऑस्ट्रिचच्या नंतर मोर मोर जास्त अंतर तो उडू शकत नाही आकाशामध्ये कारण त्याच्या शरीराचं वजन जास्त आहे त्यानंतर कोंबडी असेल कोंबडी कोंबडा यांना एक काही अंतरापर्यंतच ते उडू शकतात त्यांचं जर तुम्ही पहा ते पण कोंबडं ते उडतात फारकणं आकाशामध्ये उडतात दुसरीकडे जाऊन बसतात पण कंटिन्यू पक्षासारखं ते आकाशामध्ये उडू शकत नाहीत कारण का त्यांच्या शरीराचं वजन जास्त असतं ओके okay. त्यानंतर दुसरं लेग्स ऑफ दी बर्ड्स लाईक स्वान डक ह्याव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर ते पाण्यामध्ये राहतात कोण कोण डक अँड स्वान हंस वगैरे म्हणतो बदक वगैरे म्हणतो त्यांना पाण्यामध्ये पोचण्यासाठी त्यांच्या पाण्या जे पायाचे नखं असतात ना बोटं असतात ते बोटाच्या मधामध्ये पर तयार होतो असा समजा त्याचा पाया, पाया, पाया आहे त्या पायाच्या संदर्भात ही त्याच्या पायाची बोटं आहेत आणि बोटाच्या दरम्यानचा हा जो काही भाग आहे तो एका कातडीने तो बुजवलेला असतो अशा पद्धतीने ते कशासाठी पाणी मागं मारण्यासाठी तो बुजवलेला असतो पूर्णतः पडदा असतो त्याला आणि ते निसर्गाने त्याला ते, ते बदल दिलेला आहे ओके आणि पुढे काय स्नेक हॅव लॉस्ट गमावले गमावले पण का गेले बाय मॉडिफिकेशन इन दिअर बॉडी फॉर बोरंग हॅबिट बरोबर हॅबिट म्हणजे स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेण्यासाठी किंवा बिळामध्ये राहण्याच्या त्याच्या सवयीमुळे बिळामध्ये राहण्याच्या सवयीमुळे सरपटण्याच्या सवयीमुळे त्याने त्याचे स्वतःचे पाय गमवले गेले लक्षात घ्या आज आपण पाहतो पाल असेल पाल त्या पालीला पाय असतात ती पण सरपटल्यासारखी होते त्यानंतर दुसरी आपण सापसृळी वगैरे म्हणतो आपण सुद्धा तिला पुढे दोन पाय मागे दोन पाय असतात आणि तीसुद्धा सापासारखी ती चालत असते असे बरेच सा। जीव सांगता येतील तुम्हाला की त्यांचे पाय नष्ट होण्याच्या मार्गावर आणखी सुद्धा आहेत असं आपण म्हणू शकू ओके त्यानंतर दुसरा ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाइप्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स मिळवलेले कॅरेक्टर्स आहेत अक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणतो आपण ऑल दीज कॅरेक्टर्स आर कन्सिडर्ड ॲज अक्वायर्ड कॅरेक्टर्स अक्वायर्ड म्हणतो आपण अक्वायर्ड म्हणजे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत सुद्धा आपण याला मिळवलेली वैशिष्ट्ये असे म्हणतो याला आपण मिळवलेली वैशिष्ट्ये म्हणजे अक्वायर्ड कॅरेक्टर्स असे म्हणतो आपण दीज आर ॲज अक्वायर्ड कॅरेक्टर्स ओके आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनदर जनरेशन एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे हे काय केले जातात ट्रान्सफर केले जात असतात दिस इज कार्ड थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑर अक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑफ लॅमार्किझम यालाच आपण अक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑफ लॅमार्किझम असे म्हणतो आपण अक्वायर्ड कॅरेक्टर्स अक्वायर्ड अक्वायर्ड म्हणजे मिळवलेल्या बदलांचा संक्रमण मिळवलेल्या बदलांचा म्हणूया आपण मिळवलेले बदल त्याच्या शरीरामध्ये झालेले काही जे बदल असतील ते बदल ओके okay. आता पुढचं पॉइंट काय डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज ऑर दिअर डी जनरेशन ड्यू टू ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड आणखी एकदा पहा डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स ड्यू टू दी स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंट त्याच्या अवयवामध्ये बदल होत गेला चेंज होत जातो डेव्हलपमेंट म्हणजे सकारात्मक बदल होत जातो ऑर दिअर डी जनरेशन हळूहळू हळू तो अवयव कमीसुद्धा होत जातो पण कशामुळे ड्यू टू नो यूज ॲट ऑल वाईडली वॉज वाईडली ॲक्सेप्टेड ॲट ऑल वाईडली ॲक्सेप्टेड बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड बरेच अवयव एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये जर वापर होत असेल तर ॲक्सेप्ट केले जातात आणि वापर केले जात नसतील तर ॲक्सेप्ट केले जात नाहीत किंवा दुसऱ्या जनरेशनमध्ये दुसऱ्या पिढीमध्ये ते आपणास पाहायला मिळत नाहीत असं इथं म्हणणं आहे त्यानंतर बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाईम्स

शरीर अंगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा रास मान्य झाला म्हटलंय आणि पुढं त्याचे पिढी दर पिढी संक्रमण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमण अमान्य झाले म्हटले लक्षात घ्या अमान्य झालं आणि म्हणून अशाच पद्धतीने या कारणामध्ये कारण स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले म्हटलं इथं आपला मराठी मीडियमच्या पुस्तकामधलं वाक्य सांगतो तुम्हाला मग आता काही शास्त्रज्ञांनी काय केलं की के लॅमार्कची थिअरी नंतर डिसअप्रूवड केली गेली आता कसं केलं गेलं ते डिअप्रूवड त्याचं काही एक्झाम्पल सांगतो एक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले गेले एक्सपेरिमेंट केले त्यावर आणि त्यांनी काय केलं एक उंदीर घेतला उंदीर त्या उंदीर जन्मल्या म्हणजे एक त्याचं पिल्लू जन्मल्याबरोबर एक उंदीर घेतला त्याच्या पोटी जन्मलेल्या पिल्ल पिल्लू जन्मल्याबरोबर जे काय असेल त्याचा ऑफस्प्रिंग जो काय असेल त्याची शेपटी कापली त्यांनी नंतर त्याचं पुढच्या दोन पिलांसोबत जे दुसरे जे मेल फिमेल होते त्यामध्ये त्यांचं फर्टिलायझेशन घडून आणलं पुन्हा त्यांच्यापोटी जन्मलेल्या पिलांची शेपटी कापली लक्षात घ्या तरीही पुढच्या जनरेशनमध्ये ते शेपटी त्यांना दिसायला लागली म्हणजे ए आणि बी यांचं फर्टिलायझेशन घडून आणलं नवीन पिलाला जन्म मिळाला आ, या एची बी शेपटी कापली ची बी शेपटी कापली शेपटी कापून यांचं फर्टिलायझेशन घडून आणलं मेटिंग घडून आणलं पुन्हा यांच्या पोटी जन्मलेले जे काही पिलू होतं पिल्ले होती त्या पिल्लांचं लागलीच शेपटी कापली पुन्हा इथे येणाऱ्या मेल फिमेलचं पुन्हा फर्टिलायझेशन घडून आणलं ओके पुन्हा त्यांच्या पोटी जन्मलेल्या पिलांची शेपटी कापली पुन्हा शेपटी कापली पुन्हा असं दर पिढी दर पिढी जनरेशन टू जनरेशन जनरेशन टू जनरेशन अशा पद्धतीने पोटी जन्मलेली जे काही पिलं होती त्याची शेपटी कापल्या गेल्या आणि शेपटी कापल्याच्या नंतर त्यांच्या परत आणखी लक्षात आलं की कि कितीही पिढ्यापर्यंत अशी शेपट कापत गेलो तरी पुढच्या पिढीमध्ये शेपटी येतच आहे अर्थ कळतोय ना पुढच्या पिढीमध्ये आणखी शेपटी येतच आहे म्हणजे यूज अँड डिसयूज थेरीला इथं छेद दिला गेला कारण का एक पिलू आहे त्याचं शेपटी कापली मग त्या शेपटीचा वापर आहे का त्याच्यामध्ये नाहीये ते दोन्ही पिल्यामध्ये शेपटीचा वापर नाही मेल फिमेलमध्ये पुन्हा त्यांचं फर्टिलायझेशन घडून आलं त्यांच्यापोटी जन्मलेली जे काही पिले होते त्यांची लागली शेपटी कापली गेली पुन्हा त्यांना मोठं होऊ दिलं पुन्हा त्यांचं फर्टिलायझेशन घडून आलं त्यांच्यापोटी जन्मले पुन्हा पिले बरोबर त्यांची शेपटी कापली पुन्हा आयुष्यभर त्यांच्या अंगाबरोबर शेपटीच राहू दिलेली आहे तरीही तरीही पिढी दर पिढी जवळजवळ विसाव्या पिढीमध्ये सुद्धा शेपटीचा थोडासुद्धा आकार कमी झाला नाही म्हणून यूज अँड डिश्यूज थेअरीला इथं काय दिला गेला छेद झाला यूज अँड डिश्यूज थेअरीला इथं म्हणजे काय मान्य होतं ते मान्य केलेलं नाहीये आता दुसरं पाहूया आपण लिविंग ऑरगॅनिजम्स कॅन ट्रान्सफर दी कॅरेक्टर्स कॅन ट्रान्सफर दी कॅरेक्टर्स विच इट हॅज अक्वायर्ड टू दी नेक्स्ट जनरेशन विच हॅज टू द नेक्स्ट जनरेशन ओके दिस इज कार्ड अँसिस्ट्री अक्वायर्ड कॅरेक्टर्स यालाच काय म्हणतो आपण अन्सिस्टरी अक्वायर्ड कॅरेक्टर्स असे म्हणतो आपण अन्सिस्टरी अक्वायर्ड कॅरेक्टर्स आता इथं काय सांगितलेलं आहे आपण मराठीमधला शब्द पाहूया सजीवाच्या जीवन काळात जे त्याने बद बदल संपादित केलेले बदल असतात ते संत तिकडे संक्रमित करता येतात याला संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात म्हणजे संपादित गुणांचा अनुवंश संपादित म्हणजे अक्वायर्ड देखो अक्वायर्ड संपादित म्हणजे अक्वायर्ड ॲन्सिस्टरी कॅरेक्टर्स तर अशा पद्धतीने एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये हे गुणधर्म जात असतात जे वापरात आहेत ते आणि जे वापरात नाहीत ते मात्र पुढच्या पिढीमध्ये जात नाहीत असं कोणाचं म्हणणं आहे लॅमार्कचं म्हणणं आहे परंतु प्रयोगाअंत ते मात्र डिसअप्रूव्ड झालेलं आहे पण जर आपण प्रयोग केला आपल्या बाबतीत ज्ञानाच्या बाबतीत आपण जर दर मजल दर मजल दर जर पुस्तकं तुम्ही जर वाचतच राहिलात तर तुमच्या ज्ञानात भरच पडत राहते है ना म्हणून आपल्या बुद्धीला सातत्याने धार देत राहावं लागतं सातत्याने धार द्यावं लागतं यालाच आपण कन्सिस्टन्सी असे म्हणतो आपल्या कामामध्ये सातत्यपणा असणे जर आपल्या कामामध्ये जर सातत्यपणा नसेल तर निश्चितच निश्चितच आपला जो काही वाढ असेल ती वाढ तिथं कमी होत असते फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो ज्यावेळेस मी सुरुवातीला लाईव्ह करायचं तर त्या लाईवमध्ये कुठेतरी पाच दहा मुलं असायची त्याच्यानंतर पाच दहाच्या नंतर दहा पंधरावर गेले दहा पंधराच्या नंतर चाळीसवर गेली चाळीसच्या नंतर सतरा ऐंशीवर गेले त्यानंतर शंभरावर गेले त्यानंतर दीडशे झाले दोनशे झाले दोनशेला क्रॉससुद्धा झाले लक्षात घ्या दोनशेला क्रॉससुद्धा झाले पण नंतर नंतर हळूहळू क्लासेसवाल्यांनी सुरुवात केली पुन्हा त्यांच्या शाळेमध्ये क्लासेस वगैरे सुरुवात झाली शाळेमध्ये सुद्धा सुद्धा लाईव्ह घ्यायला सुरुवात झाली आणि याच टायमिंगमध्ये घ्यायला सुरुवात झालं त्याच्यामुळं लाईव्हची संख्या आपली काय झाली थोडीशी रोडावली गेली थोडीशी रोडावली गेली आणि हे जर कंटिन्यू आता हे जर काम मी जर सातत्याने जर चालू ठेवलं लक्षात घ्या हे जर काम मी सातत्याने जर चालू ठेवलं चालू ठेवणारच त्यात प्रश्नच नाही वर्षभर चालू राहणार आहे पूर्ण सिलेबस तुमचा मी कम्प्लीट करणार आहे आणि हे जर मी सातत्याने चालू ठेवलं तर उद्या काय सांगता येतं अडीचशे तीनशे चारशे पाचशे हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकतं लाईव्हला हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकेल कारण का सगळ्याला माहिती होणार की हा डेली लाईव्ह होणार आहे डेली लाईव्ह हे शिकवणारे आहेत मग बाहेर क्लास वगैरे लावण्याची ऐवजी मग यांचा जर लाईव्ह क्लास जर आपण जर केला तर निश्चितच आपल्याला खूप फायदा होईल म्हणून विद्यार्थी डेली दिलेल्या टाइमला निश्चितच लाईव येतील आणि पुन्हा ही संख्या वाढत राहणार तसाच प्रकार इथे सुद्धा आहे आता जे काही दीडशे दोनशे पर्यंत जी काय आपली रेंज असते तर ती नंतर हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकते कामावर आहे मी जर काम सातत्याने जर केलो तर निश्चितच वाढत जातं तसंच आपल्या बाबतीत सुद्धा आहे जर तुम्ही सातत्याने अभ्यास करत झाला तर तुमचे मार्क वाढतात आणि वाढतातच तुम्हाला काल सांगितलेलं आहे डार्विनची थेरीमध्ये निसर्ग निवडीचा सिद्धांत सांगितला तुम्हाला मस्त समजला असेल समजलं का सगळ्यांना सांगा बरे मला निसर्ग निवडीचा सिद्धांत कसा वाटला तुम्हाला नॅचरल सिलेक्शन थेअरी कशी वाटली ते मला सगळ्यांनी यांनी थोडंसं कॉमेंट करून सांगा सगळ्यांनी तुमचं मत काय आहे कसं वाटले नॅचरल सिलेक्शन थिअरी मी जे काय थिअरी शिकवली तुम्हाला समजली का आवडली का तुम्हाला थिअरी ओके आवडली असेल तर सगळ्यांनी कॉमेंट करून सांगू शकता ओके त्यानंतर पुढं आपण यामध्ये ओके आता त्यानंतर आता पुढं आपण पाहूया लिव्हिंग ऑर्गॅनिजर ट्रान्सफर टू जनरेशन टू जनरेशन ओके आता त्यानंतर आता पुढचा पॉईंट आपण यामध्ये पाहूया इंट्रॉडक्शन टू सायंटिस्ट इंट्रॉडक्शन टू सायंटिस्ट तर लॅमार्क या शास्त्रज्ञाचं आपण काय करायचं इंट्रॉडक्शन द्यायचं आहे लॅमार्क शास्त्रज्ञाचं आपण इंट्रॉडक्शन देणार आहोत जीन बॅप्टिस्ट बेरी अँटोनी डी मॉन्टे आता पहा किती नाव किचकट आहे काय नाव आहे जीन बाप्टिस्टी पेरी अँटोनी डी मॉन्टे चावलर डी लॅमार्क आता एवढं भलं लांबणीचं नाव पाण्याच्या अवजी आपण याला शॉर्टमध्ये आपण पाहत असतो चावलर डी लॅमार्क आणि याला शॉर्टमध्येच लॅमार्क असं म्हटलं जातं फर्स्ट ऑगस्ट सेवन्टीन फोर्टी फोर फर्स्ट ऑगस्ट सेवन्टीन फोर्टी फोर ओके अँड एटीन डिसेंबर एटीन ट्वेंटी नाईन ऑफन simply सिंप्ली लॅमार्क नोन सिम्पली लॅमार्क ही थेरी आपण इथं कन्सिडर केलेली आहे ओके त्यानंतर आता पुढे पाहूया आपण लॅमार्क वॉज अ फ्रेंच नॅचरलिस्ट लॅमार्क हा कान होता एक फ्रेंच नॅचरलिस्ट होता नॅचरलिस्ट म्हणजे नैस निसर्ग विज्ञान निसर्गशास्त्रज्ञ निसर्गाचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ होता ही वॉज अ सोल्जर तो सोल्जर सुद्धा होता बायोलॉजिस्ट सुद्धा होता अकॅडमिक म्हणजे एक शिक्षक सुद्धा होता तो एक प्राध्यापक सुद्धा होता आणि तो शिकवत सुद्धा असे एका शाळेमध्ये एका कॉलेजमध्ये तो पूर्णत शिक्षक सुद्धा, सुद्धा तो होता सुद्धा तो त्यानंतर आता पुढं आणखी काय पाहूया आपण यामध्येच पहा बायोलॉजिकल इव्होल्युशन ऑकड देखो अँड अर्ली प्रॉमिनंट देखो देन अँड अँड अर्ली प्रॉमिनंट ऑफ द आयडिया दॅट evolution occurred and अँड in इन अकॉर्डन्स the नॅचरल लॉज त्यांनी बराच काय अभ्यास केला आणि निसर्गामध्ये त्यांना ज्या ज्या काही नवीन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या काही चीजा वेगवेगळ्या वस्तू त्यांना ज्या काही पाहायला मिळाल्या त्यांचा त्यांनी सविस्तररित्या अभ्यास केला आणि सविस्तर अभ्यास करून त्यांनी नॅचरल लॉ एक नवीन लॉ त्यांनी निस जग जगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला This French naturalist proposed that each animal or plant, each animal or plant undergo some changes. Some changes in its lifespan. And those changes are transferred to the next generation. Anki paha the animal or plant undergo some changes in its lifespan.

तर अशा पद्धतीने हा लॅमार्किझम किंवा ही लॅमार्कची थेरी आपण इथे अभ्यासलेली आहे ओके पहा या अगोदर पाहिली आपण डार्विन थेरी आणि आता पाहिली आपण लॅमार्क थेरी ह्या दोन्हीही थेरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत दोन्ही थेरी जर चांगल्या प्रकारच्या तुम्हाला जर समजल्या तर नंतर आयुष्यामध्ये तुम्ही कधीच या तुम्ही विसरू शकत नाहीत तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लागलीच लाईक करा व्हिडिओवर कसा वाटला व्हिडिओ तो कॉमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाची बात म्हणजे व्हिडिओ जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा आणि आपल्या मित्रांपर्यंत याची लिंक मात्र आपण शेअर करायला मुळीच विसरू नका मुळेच विसरू नका कारण का हे सर्व व्हिडिओज मी तुमच्यासाठीच अपलोड करत असतो ओके तर मित्रांनो या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबूया नवीन व्हिडिओमध्ये लागलीच भेटूया आपण ओके नवीन व्हिडिओमध्ये लागलीच भेटूया तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो बाय बाय